शिव शंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, शिव शंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हो नागराजा तुझी आज आली नागपंचमी। शिव शंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी। आज 13 ऑगस्ट श्रावण पंचमी म्हणजेच नागपंचमी। विशाल सॅली ब्लॉग्स मध्ये आज तुमच्यासाठी खास मी नागपंचमी विशेष व्हिडिओ बनवला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज त्या ठिकाणी नागपंचमी आहे, श्रावण महिन्यात या ठिकाणी 5व्या दिवशी ही नागपंचमी येते म्हणून हिला नागपंचमी असे म्हणतात, तसेच श्रावण पंचमी असेही म्हणतात। हा या ठिकाणी सुवासिनींचा सण आहे आणि या दिवशी सर्व सुवासिनी आपल्या माहेरी या ठिकाणी जातात या ठिकाणी नागपंचमीच्या सणासाठी, आणि एक धावपळ असते सर्व घरामध्ये या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते। आपल्या घरामध्ये या ठिकाणी सर्व बायका नागाची आणि नागिनीच्या ठिकाणी चित्रे काढतात, त्यांच्या पिलांची चित्रे काढतात आणि या ठिकाणी मनोभावे त्यांची या ठिकाणी पूजा करत असतात आणि अशा प्रकारे नागपंचमी या ठिकाणी साजरी करतात बघा। आणि बायकांची या ठिकाणी एकच गर्दी असते बघा आणि त्यांचा एकच जोश असतो या ठिकाणी, त्या मस्त असा शृंगार करून या ठिकाणी मेहंदी वगैरे काढून माहेरी गेलेल्या असतात आणि त्यांना वारूळाला या ठिकाणी जायचं असतं। तर त्या ठिकाणी ते एकच या ठिकाणी त्या म्हणत असतात की वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया, वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया, यग यग सयनो सुवासिनी बायनो, यग यग सयनो सुवासिनी बायनो, नागोबाला जाऊया वारुळाला पूजूया, वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया। खरंच सर्व स्त्रिया या ठिकाणी खूप आनंदी असतात आणि मुले या ठिकाणी पतंग उडवण्याच्या जोशात या ठिकाणी असतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व ठिकाणी नागपंचमीचे एक धम्माल चालू असते। या ठिकाणी दूध लाह्या या ठिकाणी नागोबाल या ठिकाणी वाहिले जाते आणि नागोबाची या ठिकाणी मनोभावी पूजा केली जाते। सर्व स्त्रिया या ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी या ठिकाणी उपवास धरतात, त्याच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी, त्याच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी या ठिकाणी त्या उपवास करत असतात। आणि या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी त्या नागोबाला या ठिकाणी आपला भाऊ म्हणून या ठिकाणी त्याची पूजा करत असतात आणि तो एक भाऊ म्हणून वर्षभरात त्यांचं संरक्षण करतो, त्यांना या प्रकारे कुठलीही बाधा तो करत नाही म्हणून या ठिकाणी मनोभावे त्या ठिकाणी त्याची पूजा करत असतात। आणि अशा प्रकारे नागपंचमीचा जो सण आहे, श्रीकृष्ण या ठिकाणी यमुना नदीच्या पात्रातून या ठिकाणी कालिया नागाचा प्रभाव करून सुरक्षित वर येतात, तो या ठिकाणी श्रावण पंचमीचा दिवस होता आणि तोच दिवस म्हणजे श्रावण पंचमी, अर्थातच या ठिकाणी नागपंचमी। सर्व स्त्रिया या ठिकाणी खुश होतात आणि त्या दिवसापासून या ठिकाणी नागपंचमीचा सण या ठिकाणी साजरा केला जातो। सर्व स्त्रिया या ठिकाणी झोका खेळतात आणि या ठिकाणी बिनधुंद या ठिकाणी झालेल्या असतात, झाडावर या ठिकाणी सर्व ठिकाणी झोके आपल्याला बघण्यासाठी मिळतात आणि आपल्या परंपरेनुसार असं म्हणतात की 5 तरी झोके या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी या ठिकाणी खेळायला पाहिजे। आणि स्त्रियांचा या ठिकाणी एकच जल्लोष या ठिकाणी चालू असतो की आला पंचमीचा सण, आला पंचमीचा सण झालं अधीर हे मन, झाला पंचमीचा सण झालं अधीर हे मन, वारुळाला जाऊया ग, वारुळाला जाऊया ग नागराजाला बाई ग, दूध लाया वाहूया ग नागोबाला ग बाई ग, दूध लाया वाहूया ग। नागपंचमीच्या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी नागपंचमीचा सण असा जल्लोषात या ठिकाणी साजरा केला असेल, त्यानंतर न या ठिकाणी बायका या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी दाखवतात आणि या ठिकाणी मंदिरासमोर आपल्या गल्लीमध्ये वगैरे नागपंचमीचे फेर धरतात, या ठिकाणी बायका नावे घेतात आणि या ठिकाणी फेरगाणी सुद्धा या ठिकाणी म्हणतात। जसे की बघा फेरगाण्यामध्ये बायका असं म्हणतात की मी ऐकलेलं आहे की
गायचं रती यमुना तिरी, ग गायचं रती यमुना तिरी, गायचं रती यमुना तिरी, ग गायचं रती यमुना तिरी, तिला राखण श्री कृष्ण हरी, ग गोकुळच्या नारी, तिला राखण श्री कृष्ण हरी, ग गोकुळच्या नारी। अशा प्रकारे सर्व स्त्रिया या ठिकाणी फेर या ठिकाणी धरतात आणि आपलं मन या ठिकाणी प्रफुल्लित करतात। हे नागपंचमीच्या दिवशी असे खूप सर्व या ठिकाणी त्या वेगवेगळ्या घटकातून या ठिकाणी आनंद आपला या ठिकाणी मिळवत असतात। अशाच प्रकारे या ठिकाणी नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा होते, या ठिकाणी पुरणपोळी या ठिकाणी स्वयंपाक होतो, नागदेवतेची या ठिकाणी चित्रे काढली जातात, त्यांच्या पिल्लांची चित्रे काढली जातात आणि फेर गाणी धरली जातात। वारुळेला या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणी दह्या दुधांचा या ठिकाणी त्याला प्रसाद म्हणून त्या ठिकाणी नागोबाची या ठिकाणी आपण मनभावे पूजा करतो आणि हे नागराजा तू आमच्यावर तुझी कृपा असीच ठेव अशी या ठिकाणी मनोभावे आपण पूजा करतो। तर शेवटी जाता जाता परत सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।